श्वेतारड टेलिव्हिजन क्षेत्रापासून करिअरची सुरुवात करणारे अभिनेते इरफान खान यांनी बॉलिवूड आणि हॉलिवूड पर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छापा सोडणारा अभिनेता इरफान खानचे आज निधन झाले. त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र आज त्याने अखेरचा श्वास घेतला. 54व्या वर्षी इरफानने जगाचा निरोप घेतला. जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता. लंडनमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सप्टेंबर 2019 मध्ये इरफान खान उपचारानंतर पुन्हा भारतात परतला होता. लाईफ इन अ मेट्रो, पानसिंग तोमर, द लंच बॉक्स, हैदर, गुंडे पिंकू, तलवार, हिंदी मीडियम यांसारख्या चित्रपटामध्ये त्यांनी दमदार भूमिका स्वीकारल्या होत्या. पिंकूचे दिग्दर्शक सुजित सरकार यांनी ट्विटरद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली. एका मुस्लिम पठाण कुटुंबात जन्मलेल्या इरफानचं पूर्ण नाम शहाबजादे इरफान अली खान असं होतं. इरफानने दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं शिक्षण घेतलं होतं. इरफानने आपल्या करिअरच्या सुरुवातीला चाणक्य भारत, एक खोज, चंद्रकांता यांसारख्या मालिकेमध्ये काम केलं होतं. त्यानंतर सलमान बॉम्बे या चित्रपटातून त्याने सिनेमासृष्टीत पदार्पण केलं. अनेक चित्रपटांमध्ये त्याने लहान मोठ्या भूमिका साकारल्या. इरफानला मकबूल, रोन, लाईफ इन अ मेट्रो, स्लमडॉग मिलेनियर, पान सिंह तोमर, द लंच वॉक यांसारख्या चित्रपटामध्ये सिनेमासृष्टीत वेगळी ओळख मिळाली होती. इरफान खानने मार्च 2018 मध्ये कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर त्याने सर्व कामं थांबवली होती आणि उपचारासाठी लंडनला निघून गेला होता. 2019 मध्ये परतल्यानंतर त्याने इंग्रजी मीडियम चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. चित्रपटातील अभिनयासाठी इरफान खानचं कौतुक करण्यात आलं होतं. सोबतच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्याबद्दल आनंदही व्यक्त केला होता. 13 मार्च 2020 रोजी इंग्रजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होतं, मात्र लॉकडाऊनमुळे 6 एप्रिल रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला. इंग्रजी मीडियम हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. जवळपास 30 वर्षाच्या करिअरमध्ये इरफानने 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटामध्ये काम केलं. बॉलिवूड सोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कला क्षेत्रात अद्भुतपूर्व कामगिरीसाठी 2011 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता. तुम्ही पाहता विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार.